नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर जी संकटं संपताना काही दिसत नाही आहेत, महायुतीमध्ये आपण आहोत की नाहीत याचा खुलासा करण्यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेसचा मला वाटतं बहुतांश वेळ जात असल्याचं दिसून येत आहे. अनेकांना असं वाटत आहे की भाजप आणि शिवसेना हे दोघे मिळून अजितदादांना महायुतीतून बाहेर काढतील आणि त्यांना स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यासाठी भाग पाडतील. यामुळे होणार काय आहे तर अजित पवार ही यांची जी वोट बँक आहे ही ओरिजिनल शरद पवार यांचीच किंवा राष्ट्रवादीचीच वोट बँक आहे. ही जर शरद पवार यांची वोट बँक जर फोडायची असेल तर अजित पवार यांना आपल्यासोबत घेण्याऐवजी त्यांना जर स्वतंत्रपणे लढू दिलं तर महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट होऊ शकेल. याशिवाय महायुतीच्या जागा वाटपामध्ये जो तणाव आहे, जो काही ताण आहे, तो देखील कमी होऊ शकेल. अजित पवार बाहेर गेल्यामुळं 25 ते 30 जागा जर भाजप शिवसेनेच्या वाढल्या तर त्याचा मोठा फायदा या दोन्ही पक्षांना होईल. निवडणुकीनंतर अजित पवार हे पुन्हा महायुतीमध्ये येऊ शकतील आणि त्यानंतर हे तीन पक्षांचं महायुतीचं सरकार पुन्हा राज्यामध्ये येईल अशा प्रकारची एक व्यूहरचना सध्या या महायुतीत सुरू असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भानं काही बातम्या देखील आज प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. याच्या आधी काय झालं होतं तर ठिकठिकाणी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ वडगाव शिरी जर मतदारसंघ घेतला, या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार जगदीश मुळेक यांनीच दंड ठोपटलेले आहेत. किंवा इंदापूरमध्ये अजित पवार यांच्या गटाचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत, त्यांच्या विरोधात भाजपचे हर्षवर्धन पाटील हे दंड थोपाटत आहेत. त्यामुळं अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या अनेक नेत्यांची कोंडी झालेली आहे. या कोंडीतून हे नेते भाजप सोडून आयते उमेदवार म्हणून हे शिवसेनेला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला हे मिळत आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे आहे कागलचं, ज्या ठिकाणी समरजीत सिंह घाटगे हे भाजपचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष होते, त्यांनी पक्षाचा त्याग केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. कारण त्यांना माहिती होतं कागलची जागा महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही शेवटी हसन मुश्रीफ यांच्याकडे जाणार आहे, मग भाजपमध्ये राहायचं तरी कशासाठी. या प्रश्नाचं त्यांनी उत्तर शोधलं होतं. आणि जर अजित पवार जर बाहेर गेले तर अजित पवारांचाही उमेदवार निवडणूक लढवेल, भाजपचा किंवा एकनाथ शिंदेंचाही उमेदवार निवडणूक लढवेल, त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा देखील उमेदवार निवडणूक लढू शकेल. अजित पवार यांच्या उमेदवारामुळं महाविकास आघाडीतला जो एक गठ्ठा मतदान आहे ते टळू शकेल. धर्मनिरपेक्षवादी अशा म्हणवणाऱ्या या महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फाटाफूट होऊ शकेल अशा प्रकारची ही व्यूहरचना चर्चेत असल्याचं बोललं जात होतं. आता मात्र पुन्हा त्याच्यावरती स्पष्टीकरण देताना भाजपच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांना तोंडाला फेस आलेला आहे. कारण याची ठिणगी टाकली ती संजय राऊत यांनी. भाजप हे पहिल्यांदा अजित पवारांच्या विरोधात कारस्थान करेल. एकनाथ शिंदे हे द्वेष्टे राजकारणी आहेत, ते अजित पवारांना युतीतून बाहेर काढण्यासाठी सज्ज झालेले आहेत अशा प्रकारची एक ठिणगी संजय राऊत यांनी या बातमीच्या आधारे टाकली. त्यानंतर साहजिकच मोठा गदारोळ उठलेला आहे आणि संजय राऊत हे स्वप्नांच्या इमल्यामध्ये राहत असल्याचं बोललं जात आहे. आणि ते तर कंपाऊंडर आहे, त्या कंपाऊंडरवर फार विश्वास ठेवू नका असं सुधीर मुनगंटीवार यांना सांगावं लागलं. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अजित पवार हे युतीतनं बाहेर पडतील असं वारंवार का बोललं जात आहे, असं वारंवार माध्यमांमधनं का छापून येत आहे, असं टी व्हीवरनं सूत्रांच्या आधारे का सांगण्यात येत आहे. तर याला दोन कारणं आहेत. आधी म्हटलं त्या पद्धतीनं जो स्थानिक वाद भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे तो शमताना दिसत नाही. या दोन्ही पक्षांचं मनोमिलन झालेलं आहे असं कोणीही म्हणणार नाही. स्वतः अजित पवार हे आता जनसन्मान यात्राच्या निमित्तानं ठिकठिकाणी फिरत आहेत. मात्र या जनसन्मान यात्रेत लाडकी बहिणी योजनेच्या प्रसार किंवा प्रचाराच्या यात्रेमध्ये जर एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांचा जर फोटो नसेल तर त्या ठिकाणी या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते अजित पवारांच्या विरोधात आक्रमक होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळंच जर स्थानिक पातळीवरती जर ही युती
कार्यकर्त्यांमध्ये झालेली नसेल आणि वरिष्ठ पातळीवरती त्या युतीबद्दल जर नाराजी असेल तर अशा वावड्या किंवा अशा चर्चा होणारच. तुम्ही म्हणाल या सगळ्या झाल्या घडामोडी, यावर तुमचं मत काय? माझं मत असं आहे की अजित पवार यांना आता महायुतीमध्ये राहण्याशिवाय पर्याय नाही. जर ते महायुतीतनं बाहेर पडले तर ना घरका ना घाटका अशी त्यांची अवस्था होऊ शकेल. आता एकनाथ शिंदे हेच किंवा देवेंद्र फडणवीस हेच अजित पवारांना महायुतीतनं बाहेर काढतील का? तर मला त्याचं उत्तर नकारार्थी वाटतं आहे. कारण आत्ता आपण जर पाहिलं तर महायुतींच्या एकूण मतांची जी बेरीज आहे ही जवळपास 42% आहे आणि तेवढीच मतांची जी बेरीज आहे महाविकास आघाडीची तितकीच आहे. त्यामुळे या मतांच्या बेरजेमध्ये फारसा काही फरक नाही हे आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे. आणि त्यातनं जर अजित पवार बाहेर पडले तर महायुतीच्या एकूण मतांच्या टक्केवारीमध्ये मोठा फटका बसू शकतो. लोकसभा निवडणुकीतच फक्त 0.25 फरकानं महायुतीला जवळपास 32 जागांवरती फटका बसला आणि ही जर मतांची टक्केवारी विधानसभा निवडणुकीत आणखीन घसरली तर महायुतीचं या निवडणुकीमध्ये मोठं नुकसान होऊ शकतं याची जाणीव मला वाटतं महायुतीच्या नेत्यांना आहे. त्यामुळंच अजित पवार हे महायुतीमधनंच निवडणूक लढवतील. स्थानिक पातळीवरचे काही वाद असतील ते कशा प्रकारे मनोमिलन घडवून आणतात याच्यावरती ते पुढच्या काळामध्ये मिटलेले दिसतील. पण ज्या प्रकारच्या वावड्या अजित पवारांच्या विरोधात उमटत आहेत आणि त्यातनं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे कसे खलनायक आहेत, खलनायक पद्धतीनं अजित पवारांचा वापर करून घेत आहेत हे सांगण्याची संधी मात्र या निमित्तानं विरोधकांना मिळत आहे. म्हणजे याच्यावर जर तोडगा असेल तर या महायुतीमधल्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची एकत्र मनोमिलन झाल्याचं हे कार्यकर्त्याने दिसलं पाहिजे आणि हे तसं मतदारांना देखील वाटलं पाहिजे. नाहीतर याच्यामध्ये सर्वाधिक नुकसान अजित पवारांचं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे एकतर शरद पवार आपल्या यांची म्हणजे आपल्या काकांची साथ सोडून अजित पवार यांना लोकसभेमध्ये फक्त एकच जागा मिळाली, याशिवाय आपल्या पत्नीच्या पराभवाला त्यांना सामोरं जावं लागलं. जर विधानसभा निवडणुकीत ते जर स्वतंत्र लढले तर याच्यापेक्षा दयनीय अवस्था अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी होऊ शकते. अनेक जे अजित पवारांसोबतचे आमदार आहेत ते लगेच शरद पवारांसोबत जातील हे मी काही वेगळं सांगायला नको. त्यामुळं अजित पवार यांची अवस्था आधी म्हटलं त्या पद्धतीनं एका कचाट्यात सापडल्यासारखी झालेली आहे. इकडे जर गेलं तरी नुकसान, महायुतीत राहिलं तरी जागा कमी मिळत आहेत असं सगळं आहे. पण सध्या तरी त्यांना महायुतीत राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे संजय राऊत जरी म्हणत असतील की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे अजित पवारांना फसवत आहेत, मला वैयक्तिकरित्या तसं वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं हे आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.